तुर्तास राजीनामा देऊ नका, तुमचं काम सुरू ठेवा अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केली आहे. तसंच शपथविधीनंतर पुन्हा सविस्तर बैठक घेतली जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री आणि आज दुपारी अशी दोन वेळा अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. कालची अपूर्ण चर्चा आजच्या दुसऱ्या भेटीत पूर्ण झाली आहे. त्यावेळी अमित शहा यांनी त्यांना ह्या सूचना केल्यात अशी माहिती जी 24 तासला सूत्रांकडून समजतीये. आणि या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया दिल्लीमध्ये. दिल्लीतून आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रामराजे, आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोनदा अमित शहांची भेट घेतलेली आहे आणि यावेळी अमित शहांनी त्यांना काय सूचना केल्या. बिल्कुल, अमित शाह यांच्यासोबत दोनदा बैठक झालेली आहे आणि सर्वात मोठी आत्ताची बातमी आहे की तुर्तास राजीनामा देऊ नका असं अमित शाह यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि आत्ताची ही राजीनामा देण्याची वेळ नाही आहे असे सुद्धा समजूत काढण्याचा प्रयत्न अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांचा केलेला आहे. आणि अगोदर केंद्रातला शपथविधी होऊन जाऊ द्या, महाराष्ट्रासाठी भाजपला कशाप्रकारे पुढे नेता येईल यासाठी आराखडा आखा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा आराखडा आखून काम सुरू करा आणि त्यानंतर आपण तुमच्या राजीनाम्याच्या संदर्भामध्ये विचार करू. कारण राज्यातला जर एवढा मोठा नेता भाजपचा जर राजीनामा देत असेल तर कार्यकर्त्याच्या मनोबलावर याचा परिणाम होईल. आणि हेच जाणून अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सांगितलेला आहे की राजीनामा आत्ताच तुम्ही देऊ नका. आणि तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस हे आपल्या मतावर ठाम होते की आपल्याला आता राज्यातल्या मंत्रिमंडळामधून मुक्त करा आणि संघटनेमध्ये आपल्याला काम करायचं आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. परंतु तरीसुद्धा जबाबदारी राज्य सरकारमधली सांभाळत तुम्ही संघटनेतलं काम करा अशा सूचना अमित शहा यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांची आणखीन एक पुन्हा बैठक होणार आहे अमित शहा यांच्यासोबत दोन दिवसांनी. अगोदर शपथविधी झाल्यानंतर पुन्हा ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पुन्हा आणखीन कोणते मुद्दे येत आहेत आणि देवेंद्र फडणवीस तेव्हा पण त्या बैठकीमध्ये ठाम राहतील का हे पाहावं लागणार आहे. परंतु तुर्तास तरी राजीनामा देऊ नका असं स्पष्ट संकेत निश्चितच. त्यामुळे आता अमित शहांच्या सूचनेनंतर देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचं असेल. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.